पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं। पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं। पाणी आमच्या हक्काचं, 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 पाणी आमच्या हक्काचं। दुसरीकडे पाणी आणण्यात जात आहे, काय सांगशील? माझं एवढंच मत आहे का तुम्ही पाणी तिथपर्यंत सोडा, म्हणजे मोठी माणसं पाणी भरतील आणि मुलांना शिक्षणाचा अभ्यास करता येईल। नाही तर मुलांना घेऊन पाणी भरायला जावं लागतं इतक्या लांबून। आता ह्या आजी राहतात भेंडीपाड्यावरती, आम्ही जांभूळपाड्यात राहून पण आम्हाला त्या भेंडीपाड्यावरती पाणी आणायला जायला लागतं। कोण दोन दोन हांडे आणतं तर कोण टप भरून बाटल्या आणतं। पाण्याचं नाव ऐकलं का आम्हाला धावत पळत तिथं जायला लागतं। रात्री पाणी आलं तर रात्री जायला लागतं। मग आम्हाला लाईटीची तिकडं सोय नाही, तरी पण आम्ही बिन चपलीची बॅटऱ्या घेऊन आणि तिकडे जातो पाणी आणायला। का पाणी आलं आहे म्हणून पाणी भेटत नाही तिकडे, तिथपर्यंत पाणी पोचतच नाही। तुम्ही इकडं सोडलं तरी माहिती पडलं का पाणी सोडलं आहे, तर आम्ही तिथपर्यंत बघायला येतो भेंडीपाड्यापर्यंत, कारण की जांभूळपाड्यामध्ये पाणी पोचत नाही, नारलीपाड्यात पण पोचत नाही। किती पाड्यात आणि किती पाड्यात पाण्याचा त्रास होतो? नारलीपाड्यात, भेंडीपाड्यात आणि जांभूळपाड्यात आणि वणीचा पाडा आणि एक देवीचा पाडा, चार पाच पाड्या आहेत तिथे, तिकडं पाणी पुरतच नाही। सध्या तुम्ही बघाल तर येऊर हा जो परिसर आहे तो कित्येक वर्षापासून ठाणे महानगरपालिका याच्या हद्दीत आहे, आणि महापालिकेच्या हद्दीत असतानासुद्धा येथील आदिवासी बांधवांना जंगलात वणवण फिरावं लागतं, तेही कशासाठी? फक्त पाण्यासाठी। आता पाणी म्हणजे आमच्या, मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस माझी आई, आमचे आई वडील, आमचे आजी आजोबा आम्हाला शिकवायचे, पाणी देणे हे सगळ्यात मोठं श्रेष्ठदान आहे। आणि जर समजा ठाणे महानगरपालिका आम्हाला पाणी देतच नसेल, बंगलाधारकांना पाणी देत असेल, हॉटेलधारकांना पाणी देत असेल, मग याचा फायदा काय? कुठेतरी आम्हा आदिवासी बांधवांना कुठेतरी छळ करतात हे लोक, कुठेतरी आमच्यावरती अन्याय करतात, हे या सगळ्या प्रकारातून दिसून येतं। ठाणे महानगरपालिकेचा एक करार झालेला होता एअरफोर्सवाल्यांबरोबर की एअरफोर्सवाले पाणी पुरवठा करणार ठाणे महानगरपालिकेच्या टाकीला, हे म्हणून की आदिवासी पाडे आणि BSNL यांना अधिकृत पाणी पोचवलं जाईल। परंतु तसं न होता ते अधिकृत कनेक्शन असतानासुद्धा त्यांना अनअधिकृत टॅप मारले गेले। अनअधिकृत टॅप मारल्याने होतं काय, या पाण्यातून जे 25,000 लिटर पाणी पूर्ण गावाला पुरलं पाहिजे, ते 25,000 लिटर पाणी पूर्ण गावाला न पुरता कुठे कुठे 1,000 लिटर, कुठे कुठे 500 लिटर, कुठे कुठे 2,000 लिटर असंच पाणी पुरलं जाते। म्हणजे याचा अर्थ काय, ज्या टाकीची क्षमता 5,000 लिटर आहे ती टाकी पूर्ण न भरता आधीच त्याच्या एवढे टॅप मारले गेलेले आहेत की तिथं ते पाणी डिवाईड होऊन जातं। आणि एकदा का पाणी डिवाईड झालं का आमचा आदिवासी बंधू तिथं मरणारच ना। पाणी हा जगण्याचा एक मोठा प्रश्न आहे, आणि जर तेच पाणी तुम्ही आमच्या पाड्यांपर्यंत पोचवत नसाल तर आदिवासी बांधवांनी दाद कोणाकडे मागायची? येथील मागच्या टर्मचे नगरसेवक मला वाटतं आदिवासीच होते, आणि त्याच्या आधीचेही आदिवासीच होते। या सगळे लोक एकाच जातीतले लोक असतानासुद्धा या लोकांनी आमच्या लोकांकडे लक्ष दिलं नाही। काही उपोषणाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे, जेवढे अनधिकृत टॅप जोडले गेलेले आहेत सगळे तोडण्यात यावेत, आणि तोडल्यानंतर शेवटच्या टाकीपर्यंत पाणी पोचते की नाही ह्याची खात्री करूनच मग आम्ही उपोषण सोडणार आहे।